म्हाडा लोकसभा मतदारसंघांमध्ये पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा पार पडली आहे आणि यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार विजयसिंग मोहिते पाटील हे देखील मंचावर उपस्थित होते. यावेळी त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. रणजितसिंग मोहिते पाटील यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर विजयसिंग मोहिते पाटील हे देखील भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र विजयदादांनी भाजप प्रवेश न करता भाजपला सहकार्याची भूमिका दाखवली आहे. अखेर आज त्यांनी अकलूजमध्ये आयोजित सभेत पंतप्रधान मोदी यांच्या स्टेजवर उपस्थिती लावली. यावेळी मोदी यांच्या हस्ते विजयसिंग मोहिते पाटील यांचा सत्कार करण्यात आला.